बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील हेलगे नगर भागातील नागरिकांच्या 11 महिन्यांच्या साखळी उपोषणानंतर डीपी मंजूर करण्यात आली आहे। याबाबत सविस्तर माहितीनुसार हेलगे नगर नांदुरा जवळील भागात डीपी ओव्हरलोड होत असल्यामुळे नवीन वीज जोडणी देणे 2 वर्षापासून बंद होते। स्थानिक नागरिक तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोहन भिकाजी पाटील यांनी नवीन डीपी मिळावी तसेच नांदुरा शहरातून वीज पुरवठा सुरळीत करावा याकरिता तहसील कार्यालयासमोर 11 जुलै 2022 पासून साखळी उपोषण सुरू केले होते। या दरम्यान जिल्हा नियोजन समिती व विद्युत कंपनी कार्यालयामध्ये सतत पाठपुरावा करण्यात आला। अखेर शहरातून वीज पुरवठा करण्याकरिता तसेच नवीन डीपी करिता 11,84,000 रुपयांची मंजुरी देण्यात आली। लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे। कार्यकारी अभियंता कंपनी मलकापुरी यांनी पत्र देऊन उपोषण सोडवण्यात आले। MCN न्यूज करिता विठ्ठल भातुरकर नांदुरा।